रक्तमासाचं आणि जीवाभावाचं कोणीही नाही, अंथरूण नाही की पांघरूण नाही. कोणी विकलांग, कुणी बहुविकलांग अशी घरपण हरवलेली आणि नात्यांची वीण उसवलेली, कोणाला वार्धक्यामुळे कामधंदा होत नाही अशा माणसांना दिवाळी कधी येते ते माहीतही होत नाही. असं असलं तरी निराधार वंचित लोकांची दिवाळी सणाचा अनुभव घेतला आणि त्यांचे चेहरे आनंदानं उजळून निघाले. नगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यमान सरपंच तुकाराम कातोरे शिक्षक मित्र मंडळानं वंचितांसोबत अनोखी दिवाळी साजरी केली. भल्या सकाळीच कातोरे यांच्यासह ग्रंथालय प्रणेते सुखदेव वेताळ, अजित पवार, अशोक ढसाळ, भागचंद सातपुते, राजेंद्र पोटे, राजेंद्र वेताळ, सोन्याबापू कातोरे, संतोष पानसरे, नंदकुमार लोणकर, अवधूत पवार, सार्थक पवार यांनी रेल्वे स्टेशन परिसरात लहान बालके, स्त्रिया, पुरुष अशा 80 लोकांना एकत्र केलं. नाभिक बबन साळुंखे यांनी त्यांची वाढलेली दाढी, मिशा आणि डोक्यावरचे केस कमी केले. सर्वांना गरम पाण्यानं सुवासिक साबण लावून स्वतःच्या हातानं अभ्यंग स्नान घातले. सर्वांना नवीन कपडे आणि मिठाईचे बॉक्स दिले. त्यांचं तोंड गोड केलं. या आगळ्या वेगळ्या पाहुणचारामुळे सर्वांचे चेहरे आनंदानं उजळून निघाले. मी तुकाराम कातोरे, सामाजिक कार्यकर्ता. या ठिकाणी अहमदनगरच्या रेल्वे स्टेशनवर जे अंध, विकलांग, बहुविकलांग त्यासोबत घरातून बाहेर पडलेले आणि ज्यांनी घरपण हरवलेलं आहे अशा निराधार लोकांसाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ही वंचितासोबत दिवाळी साजरी करतो. या निमित्तानं एक दिवस का होईना या वंचिताला एक आनंद मिळावा आणि खरी दिवाळी काय आहे हे त्यांना माहीत व्हावं या भावनेतून हा ठिकाणी हा कार्यक्रम होतो. खरं तर सामाजिक बांधिलकी पत्करत असताना या ठिकाणी आपलं ताट भरलेलं आहे. आपण ते ताटातलं सर्व अन्न खाणार आहोत आणि आपलं पोट भरणार आहे. परंतु वाढलेल्या ताटातून एक घास त्या वंचिताच्या तोंडात जर गेला तर त्यांना एक आनंद मिळेल आणि या भावनेतून एक सार्वत्रिक स्वरूप या ठिकाणी भविष्यकाळामध्ये या उपक्रमाला येत आहे आणि खरी सुरुवात वंचिताची दिवाळी या ठिकाणी सुरू होत असताना याचं अनुकरण समाजामध्ये लोक करतायत आणि या गोरगरीब जनतेला, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळतो. मग या ठिकाणी अभ्यंगस्थान असेल, त्या ठिकाणी आमचे नाभिक बबन साळुंके यांच्या माध्यमातून हे केस कमी करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात आणि एक आनंद त्यांना मिळतो. नवीन कपडे, नवीन त्या ठिकाणी मिठाई आणि एक दिवस आपण वेगळ्या विश्वात वावरतो आहे असं त्या ठिकाणी होतं. घरातून बाहेर पडलेल्यांना आणि घरातून त्या ठिकाणी मतभेद झाल्यानंतर हे कुटुंब आणि त्यांचं नातं राहिलेलं नाही, पण या ठिकाणी निश्चित प्रकारे आम्हालाही भाऊ मिळतात, आई मिळते, बहीण मिळते आणि त्यांनाही त्या पद्धतीनं नातं या ठिकाणी सापडतं असे कागळी वेगळी दिवाळी या ठिकाणी संपन्न होत आहे. मी ढसाळ सर, म्हणजे कात्रे सर, माझे केंद्र प्रमुख तथा कामरगावचे सरपंच आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांना सामाजिक कार्य खूप आवड आहे. त्यांच्यावर वेताळ सर आहेत, तुमचे सगळी टीम आहे त्यांची आणि दरवर्षाप्रमाणे हे 16 वर्ष आहे त्यांनी वंचिताची दिवाळी म्हणून त्यांच्या सगळे साजरी करण्यासाठी कपडे, नवे कपडे, त्याचबरोबर लहान मुलांसाठीसुद्धा कपडे, मिठाईचा बॉक्स, हे सगळ्या गोष्टी आंघोळ घालून, दाढी कटिंग करून त्यांची, त्यांना स्वच्छता करून त्यांचं दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्याचा आनंद कसा मिळेल त्यांना आमच्याबरोबर त्याप्रमाणे ते साजरे करण्यासाठी दरवर्षी मेहनत घेतात. आपण सगळं त्यांची टीम हे सगळे 15 वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. मी राजेंद्र बाबूराव पोटे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठानचा अध्यक्ष, कामरगाव. आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे गुरुजी आणि तुकाराम कातोरे गुरुजी मित्रमंडळ 15 वर्षापासून हा कार्यक्रम स्तुत्य असा कार्यक्रम दीपावलीच्या वेळेस गुरुजींच्या प्रेरणेतून अविरत चालू आहे. वंचितांची दिवाळी ही आम्हाला माहीतही नव्हती, परंतु त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून हा साकार केलेला उपक्रम आहे. मला आत्ता 5 महिन्यापूर्वी आमचे वडील वारले दिवाळी साजरी करायची नाही, परंतु सरांच्या या दिवाळीमुळं वर्षभर दिवाळीच असल्यासारखं वाटतं. असा वंचितांचा जो सण आहे हा एकदम अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम तुकाराम कातोरे गुरुजी यांच्या माध्यमातून होत आहे आणि तिथून पुढे चालूच राहील. मी सातपुते बिहार, गेल्या 15 वर्षापासून आमच्या गावचे विद्यमान सरपंच आणि माजी केंद्रप्रमुख शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी भराडीचं काम असेल केलं ते कातोरे साहेब यांच्याबरोबर या सामाजिक उपक्रमात मी सहभागी होत असतो. दरवर्षी
दिवाळीच्या मोसमामध्ये प्रत्येक जण हा आपल्या आनंदाच्या याच्यामध्ये गुंग असतो, मग्न असतो. परंतु कातुरे साहेब आणि त्यांचा मित्र परिवार वंचितांबरोबर दिवाळी साजरी करत असते आणि अशाच प्रकारचा हा उपक्रम यावर्षीसुद्धा या ठिकाणी आयोजित केला. यामध्ये वंचितांना पेड्यांचे पाकिट, त्याचप्रमाणे साड्या, कपडे यांचं वाटप केलेलं आहे. कातुरे साहेबांसारखी असे समाजात दानशूर आणि समाजसेवीर भावनेचे लोक असल्यामुळे आज समाजामध्ये एक प्रकारचा या वंचितांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. तर गेली 15 वर्षापासून आम्ही तुकाराम कातुरे मित्र मंडळाच्या वतीनं ह्या रेल्वे स्टेशन परिसरात येऊन वंचितांसमवेत दिवाळी साजरी करत आहोत. खरं तर या वंचितांना कोणत्याही प्रकारची दिवाळी माहिती नसते. सकाळी उठून इथे येऊन त्यांना आम्ही उठवतो, त्यांना आंघोळ्या घालतो, तसे त्यांना कपडे लत्ते मिठाईचं वाटप करतो. हा उपक्रम खरं तर तुकाराम कातुरेचे यांच्या कल्पनेतूनच आम्हाला संधी मिळते. ह्या संधीचं आम्हाला इथून पुढेही अशी संधी अखंड सेवत राहो अशी आई कामाक्षी माता चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.